मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या मानधनासाठी 74,45,644 रुपयांचे मानधन आज संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली आहे. 22 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या दरम्यान मराठा आरक्षण सर्वे करण्यात आला होता. प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नेमणुका देण्यात आल्या होत्या आणि या आरक्षणाच्या सर्वेसाठी मानधन म्हणून पर्यवेक्षकांसाठी 10,500 रुपये तर प्रगणकांसाठी मराठा कुटुंबियाला 100 रुपये आणि इतर कुटुंबियासाठी 10 रुपये असं मानधन या ठिकाणी शासनानं जाहीर केलं होतं. परंतु गेले 6 महिने हे मानधन मिळालं नव्हतं. 2 ते 3 महिन्यापूर्वी हे मानधन जिल्हाधिकारी कार्यालयात 4 कोटी अधिक रुपयांचं जमा झालं होतं पण प्रत्यक्ष शिक्षकांना हे मानधन मिळालं नव्हतं. म्हणून सातत्यपूर्ण आपण पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे आणि शिक्षकांचे अगदी बँक डिटेल्स IFSC कोड वगैरे घेणं आणि त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यापर्यंतचा प्रवास काल पूर्ण झाला आणि आज शिक्षकांच्या खात्यावरती हे मानधन जमा झालेलं आहे. परंतु ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी काम केलं त्यामध्ये जवळजवळ 50%पेक्षा कमी त्या ठिकाणी त्यांना मानधन प्राप्त झाले कारण जी कुटुंबसंख्या शिक्षकांनी त्या ठिकाणी पूर्ण केली त्यातली 50%पेक्षा जास्त कुटुंबसंख्या ही प्रत्यक्ष सर्वेक्षणात दिसल्या नसल्यामुळं त्यांना त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे. परंतु एकंदरीत आज मानधन जमा झाल्याचं एक समाधान असलं तरी कमी मानधन या ठिकाणी जमा झाले. हे संपूर्ण मानधन शिक्षकांना मिळावं यासाठी यापुढं संघटना म्हणून आम्ही कार्यरत राहू. धन्यवाद.